मी सर्वप्रथम आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा माझा दुसरा व्हिडिओ मराठी व्याकरणावरचा. यापूर्वीच आपण अर्थालंकारावर व्हिडिओ टाकला होता मी, भ्रांतिमान आणि ससंदेह. आणि माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं विद्यार्थी मित्रांनी, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या मित्रांनी. जवळपास 300 वर सबस्क्राईब झालं आणि 1600 विद्यार्थी मित्रांनी तयारी करणाऱ्या वेगवेगळ्या पदाकरिता 1600 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. मला मराठी अध्यापनाचे सेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्यासाठी मी आपला आभारी आहे. आज तरी आज मी मराठी व्याकरणासाठी अलंकारामध्ये अर्थालंकारामध्ये रूपक हा अलंकार घेतलेला आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, रूपक अलंकार ओळखण्यासाठी बरासा कठीण जातो. याच्यामध्ये आपण पाहतो उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार आणि रूपक अलंकार या तीन मध्ये होणारा गोंधळ. तर सुरुवातीला आपण म्हणजे रूपक अलंकार, आता रूपक अलंकाराविषयी पहा. रूपक या शब्दाचाच अर्थ आहे अभेद्य किंवा एकरूप असं म्हणता येईल. जसं आपण उपमा अलंकारामध्ये पाहिलं, उपमेय हे उपमानासारखं असतं, म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी असते. उत्प्रेक्षामध्ये पाहिलं, उपमेय हे जणू उपमान आहे असं तिचं वर्णन केलं जातं. परंतु रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून ती दोन्ही एकरूप आहेत, अभेद्य असं वर्णन केलं जातं, तेव्हा रूपक अलंकार असतो. तर परत पहा की रूपक अलंकाराचं उदाहरण, गर्ध सबोती रान साजनी तू तर चाफे कळी. आता रान साजनी ही चाफे कळीच आहे, रान साजनी ही चाफे कळीच आहे असं इथे या उदाहरणावरून आपल्याला दिसून येतं. म्हणजे रान साजनीची दुसऱ्या सोबत त्याच्याही सोबत तुलना केलेली नाही. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा दावी मुख चंद्रमा सकळ अशी. आता मुख चंद्रमा म्हणजे मुख हाच चंद्र, या सामासिक शब्दाचा असा विग्रह होतो की मुख हा काय आहे, चंद्र आहे. मुख चंद्रमा म्हणजे उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून अभेद्य असं त्यांचं वर्णन केलं. वाघिणीचे दूध प्यायला वाघ बच्चे फाकडे, म्हणजे वाघिणीचे दूध प्यायला वाघ बच्चे फाकडे म्हणजे ते वाघिणीचेच बच्चे आहेत. त्याच्यानंतर पहा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा म्हणजे ज्ञानाचाच दिवा आहे तो. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी, नयन हेच कमल या सामासिक शब्दाचा जर आपण विग्रह केला तर नयन हेच कमल म्हणजे नयन आणि कमल हे वेगळे नसून एक रूप आहेत. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मजवय. अमृताची वृष्टी इथं वर्णन केलं म्हणजे अमृत रूपी पाऊस. तर रूपक अलंकारामध्ये एक लक्षात ठेवा की उपमेय आणि उपमान ही एकरूप आहेत, अभेद्य असं त्यांचं वर्णन असतं, दुसरी कशाही सोबत तुलना केली जात नाही. परत रूपक अलंकार ओळखत असताना जसं पाहिलं आपण या अलंकाराच्या उदाहरणामध्ये चा ची चे च्या म्हणजे ही षष्ठी विभक्तीची प्रत्यय दिसतात. जसं पहा आपण मुख चंद्रमा म्हणजे मुख हाच चंद्र याचा विग्रह केला तर मुख हाच चंद्र. वाघिणीचे दूध प्यायला वाघिणीचे दूध प्यायला वाघ बच्चे फाकडे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. नयन कमल नयन हेच कमल. अमृताची वृष्टी म्हणजे अमृताचीच वृष्टी. त्यानंतर देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर म्हणजे आत्मा हाच परमेश्वर. म्हणजे इथं आपल्याला या उदाहरणामध्ये चा ची चे च्या ही षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असताना दिसतात. परत पहा की रूपक या रूपक अलंकाराच्या उदाहरणामध्ये जी काही सामासिक शब्द आढळतात जसं मुख चंद्रमा ज्ञानाचा दिवा नयन कमल या सामासिक शब्दाचा रूपक उभयपद कर्मधारय समास असतो. काय असतो? रूपक उभयपद कर्मधारय समास म्हणजे रूपक उभयपद कर्मधारय समासातील सामासिक शब्द आपल्याला रूपक अलंकारामध्ये आढळतात. जसं नयन कमल नयन हेच कमल, मुखचंद्र मुख हाच चंद्र, आत्मा परमेश्वर आत्मा हाच परमेश्वर, विद्युलत्ता विद्यू हीच लत्ता, यशोधन येस हेच धन, गोधन गो हेच धन, ज्ञानदीप ज्ञानाचा दिवा. म्हणजे या प्रकारचे शब्द रूपक उभयपद कर्मधारय समासातील सामासिक शब्द रूपक अलंकारामध्ये आढळतात. म्हणून रूपक अलंकार हा अतिशय
अतिशय समजायला सोपा आहे. त्याच्यात फक्त एक लक्षात ठेवा की रूपक अलंकारामध्ये जसं आपण पाहिलं की तू तर हिरा आहेस, म्हणजे तू हिराच आहेस असं वर्णन केलं जात. त्याच्यानंतर अमृताची वृष्टी म्हणजे अमृताचाच पाऊस, ज्ञानदीप किंवा ज्ञानदिवा ज्ञानाचाच दिवा, सोन्याचा गोळा मातीचा गोळा यासारखे म्हणजे चा ची चे च्या वाघिणीचे बच्चे अशी प्रत्यय आढळतात तेव्हा तो रूपक अलंकार असतो. विद्यार्थी मित्रांनो, रूपक अलंकार ओळखण्यासाठी खूप सोपा आहे. तरी हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तरी आपण माझ्या चॅनलवर भगवान मस्के या चॅनलवर यूट्यूबवर जाऊन तो व्हिडिओ पाहावा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून मला तो आणखीन समोर व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. आपण जे या अलंकाराविषयी पाहू त्या अगोदर लक्षात घ्या. सर्वप्रथम आपण ती या शब्दाचा अर्थ झाकणे किंवा लपविणे असा होतो. आता हे उदाहरण अभ्यासल्यानंतर कळलं आपल्याला, हे ओठ कसले देठची फुलल्या पारिजातकाचे. आता लक्षात घेत हे ओठ कसले देठची फुलल्या पारिजातकाचे. आता इथं ओठ हे उपमेय आहे आणि ओठाला बाजूला सारलं आणि ते पारिजातकाचं देठ आहे असं इथं वर्णन केले. म्हणजे उपमेयाच्या जागी म्हणजे उपमेयाला झाकिलं लपिवलं, उपमेयाचा निषेध केला आणि त्याच्या जागी उपमान प्रस्थापित केलं. म्हणजे उपमेयाचा निषेध करून त्याचे उपमान प्रस्थापित केलं जातं तेव्हा तो अपनुक्ती अलंकार असतो. तपा न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. तपा वदन न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ म्हणजे मुख हे मुख नसून हे शरद ऋतूतील चंद्रमा आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे इथं मुख हे उपमेय असून इथं शरद ऋतूचा चंद्रमा प्रस्थापित केला म्हणजे उपमा वदनाला झाकलं लपिलं आणि तिथं शरद ऋतूचा चंद्र प्रस्थापित केला. हे हृदय नसे परी स्थंडील धगधगलेले. आता इथं हृदय हे उपमेय आहे आणि स्थंडील म्हणजे यज्ञ हा उपमान आहे. परंतु हे हृदय हृदय नसून तो एक पेटलेला यज्ञ आहे. म्हणजे हृदयाला झाकलं लपिलं आणि तिथे यज्ञ प्रस्थापित केला. मानेला उचलितो बाल मानेला उचलितो नाही बाई हना काढून नागा सोडतो. आता या उदाहरणात पहा, मानेला उचलितो बाल मानेला उचलितो नाही बाई हना काढून नागा सोडतो. काय झालेलं आहे की बाळाला बाजूला सारलं आणि तिथं नाग प्रस्थापित केलेला आहे. नयन कसे म्हणू ह्या तर चंचल मासोऱ्या. म्हणजे इथं नयन म्हणजे डोळा हे उपमेय आहे आणि मासोऱ्या हे उपमान आहे. परंतु डोळ्याला बाजूला सारलं आणि त्या मासोऱ्या आहे म्हणजे उपमानाला प्रस्थापित केलं. म्हणजे अपनुक्ती या शब्दाचा अर्थच आहे झाकीने लपविणे. इथं उपमेयाचा निषेध करून उपमान प्रस्थापित केलं जात. आता पहा काय आहे की इथं परत हा ओळखण्यासाठी अलंकार कसा आहे लक्ष द्या. कसले न नसे नाही कसे. आता ही उपमेयाचा निषेध करणारी शब्द आपल्याला आपण होती अलंकारामध्ये दिसतात. जसा उपमेयाचा निषेध दर्शवणारी शब्द या उदाहरणात असली तर तो आपण होती अलंकार समजा. जसं कसा कसले न नाही नसे यासारखी उपमेयाचा निषेध दर्शवणारी शब्द असतील तेव्हा तो आपण होती अलंकार समजावा. तर आपण होती या अलंकारामध्ये एक सरळ व्याख्या अशी केली जाते की उपमेयाचा निषेध करून ते उपमान आहे असं वर्णन केलं जातं तेव्हा तो अपनुक्ती अलंकार असतो. आता याच्यामध्ये एक परत उदाहरण आहे आपल्याला दिसत. आई म्हणून कोणी आईस हक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी नोयच हक माते मारी कुणी कुठारी. इथं या उदाहरणात पहा, आई म्हणून कोणी आईस हक मारी ती हात येई कानी मज होय शोककारी नोयच हक माते मारी कुणी कुठारी. तर हे उदाहरण पहा की याच्यामध्ये बाळ आई आई म्हणून हात मारते आणि बाळ नाही आहे. इथं बाळ नाही दिसत म्हणून काय झालेलं आहे की इथं कवी यशवंतांनी सुद्धा बाळाचा आवाज दाखवला परंतु बाळ दिसत नाही.
म्हणजे उपमेय झाकलं लपविलं उपमेयाचा निषेध केलेला आहे म्हणजे असं वर्णन असेल त्यावेळेस तो अपनुक्ती अलंकार असतो.